आज आपण बनवतो आहोत चणा डाळीचे आणि कांद्याच्या पातीचे मुठ्या. तर आपण आधी चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे 2-3 तास, त्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकून एक त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट टाकून एकत्र करून त्यामध्ये आपण कांद्याचे पाट टाकून घेतलेले आहे. आता हे सगळं एकत्र करून त्याच्या आपण मुठ्या बनवून घेऊयात अशा लांबट प्रकारच्या, आणि त्या सगळ्या एकत्र बनवून घेऊयात. आता गरम पाणी गरम करून त्यामध्ये हे आपण बनवलेले ते वाफून घेऊयात मुठ्या, आणि झाकण ठेवून वाफून घेऊयात 10-15 मिनटं. आता हे झालेले आहे. यामध्ये एका कढईमध्ये गरम करून तेल टाकून त्यामध्ये हे मीठ मुठ्या टाकून आपण लाल होसपर्यंत परतून घेऊयात, छान असे गोल्डन होसपर्यंत. आता हे झालेले आहेत. आता याला आपण एका बाजूला काढून घेऊयात सगळे. बघा कसे मस्तपैकी झालेले आहेत गोल्डन कलरचे. आता आपण हे साईडला काढून घेऊ. तेल टाकून यामध्ये मोहरी, जिरे, गरम मसाला, अख्खा मसाला, तेजपत्ता, कांदा हे एकत्र परतून घेऊयात, आणि यामध्ये खोबरं पण टाकूयात आपण, कच्चा खोबरा आहे, आणि टोमॅटो वगैरे टाकून मस्त भाजून घेऊयात. आता याला आपण वाटण करून घेऊया. त्याचं मस्त असं वाटण झालेलं आहे. आता तेल टाकून मोहरी, जिरी आणि कांदा टाकून मस्त परतून घेऊयात. यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून परत परतून घेऊयात. आता यामध्ये आपण केलेला वाटण टाकूया आणि मस्त एकजीव करून घेऊयात, तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. आता हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर थोडंसं घालून मस्त परतून घेऊयात. थोडंसं पाणी टाकूया आपण यामध्ये आणि परतून घेऊयात. त्यामध्ये मीठ, कोथिंबीर टाकूया आणि थोड्या वेळ शिजून घेऊन देऊया. तर मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. परत पाणी टाकूया थोडंसं आपण आणि हे शिजून घेऊया. थोडं मस्त शिजलेलं आहे. यामध्ये आता आपण केलेल्या मुठ्या सोडूयात आणि अजून थोडा वेळ हे मस्त परतून घेऊयात. आणि मग आता फायनली झालेलं आहे. आता सर्व्ह करून घेऊयात. आणि अशा प्रकारे आपल्या मस्त कांद्याच्या पातीच्या आणि चणा डाळ्याच्या मुठ्या तयार आहेत.